नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे ऊर्जा निर्मिती केंद्राची. ऊर्जा निर्मिती ही मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाच्या चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित असते. चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा वापर करून विविध ऊर्जा निर्मिती केंद्र उभारली गेलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र, आण्विक ऊर्जा निर्मिती केंद्र, जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, पवन ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र. या भागामध्ये यातील आपण औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र हा भाग पाहणार आहोत. औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणजे औष्णिक ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र. औष्णिक ऊर्जा ही आपण इंधन कोळसा यापासून वापरून निर्माण करत असतो. म्हणजे कोळसा हे एक इंधन वापरून कोळशाची औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते. या औष्णिक ऊर्जेचं रूपांतरण आपण वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये करत असतो. मग वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण कोळशापासून उच्च तापमानामध्ये पाण्याचे आधी वाफ निर्माण केली जाते आणि हे उच्च तापमान आणि उच्च दाबाची वाफ ही याच्यामध्ये गतिज ऊर्जा सामावली जाते आणि या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन मध्ये गतिज ऊर्जा अजून निर्माण होते आणि टर्बाईनची गतिज ऊर्जेच्या सहाय्याने आपण जनित्रामध्ये विद्युत चुंबकीय विद्युत धारा निर्माण करत. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करत असताना काही समस्या ही समोर येत असतात. त्यातली पहिली समस्या म्हणजे कोळसा हा एक कार्बन पदार्थ असून या कोळसा निर्माण होत असताना कोळशामध्ये सल्फर, नायट्रोजन आणि कार्बन हे तिन्ही पदार्थ अस्तित्वात असतात. ज्या वेळेला कोळशाचं ज्वलन होतं त्यावेळेला त्यामधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड असे घातक वायू हे बाहेर सोडले जातात पडतात आणि त्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढत असतं. ही एक मोठी समस्या आहे. त्याचबरोबर कोळशाचं ज्वलन होत असताना काही धूळकण म्हणजे राखेचे कण सुद्धा हे बाहेर पडतात आणि सजीवांच्या किंवा मानवांच्या श्वसनामध्ये ते येत असतात आणि त्यामुळे श्वसनाचे विकार सुद्धा संभवतात. आणि त्यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे कोळसा हा एक अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, म्हणजे अनवकरणीय ऊर्जा स्रोत आहे. त्याला कोळशाला पुन्हा तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागणार आहे आणि सध्या कोळसा हा जमिनीत ठराविक मर्यादेमध्येच आढळून येत आहे किंवा त्याचे प्रमाण ठराविकच आहे. म्हणून कालांतराने काही वर्षानंतर कोळशा हा जमिनीतून नष्ट होणार आहे किंवा आपल्याला कोळसा हा मिळणार नाही. मग त्यावेळेला ऊर्जा ही औष्णिक विद्युत केंद्रामध्ये निर्माण करायची झाली तर उष्णता निर्माण करण्यासाठी कोणता पदार्थ वापरावा ही एक मोठी समस्या आहे. म्हणून अशा काही समस्या ह्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी समोर येत असतात.